अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात सतत दुसऱ्या दिवशी नागरिकांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला असून आजही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बाजारपेठा बंद पाहायला मिळाल्या। तर अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली असून जामनेर शहराप्रमाणे संपूर्ण तालुक्यामध्ये फत्तेपूर, नेरी, चेंदुर्णी, तोंडापूर या गावांमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे। आदेशान्वये कोरोनाची जी परिस्थिती बदलता शिक्षकांची संख्या जामनेर तालुका व जिल्ह्यामध्ये वाढत आहे। त्या अनुषंगाने सध्या लॉकडाऊनबाबत माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश प्राप्त केले आहे। कालचा होळीचा सण होता आणि त्या अनुषंगाने किंवा धुलीवनांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येण्याची शक्यता नाकारता येते। त्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त आणि घरी साजरा केला। आज निवडणूक देखील आहे, योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कुठेही कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही इकडे पोलीस विभाग सर्व लक्ष ठेवून आहोत। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि कामगार लक्ष ठेवून आहे। तरी या निमित्ताने आपल्या माध्यमाच्या दृष्टीने मी सर्व नागरिकांना देखील विनंती करतो की आपण जसं काल सहकार्य केलं तसं आज देखील आणि उद्या देखील सहकार्य करावे। शासनाचे जे नियम आहेत कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये, तर काही आवश्यक असेलच तरच बाहेर पडावे आणि शासनाला वेगवेगळ्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या प्रमाणे सहकार्य करावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर कंपल्सरी करावा। या निमित्ताने मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।